सर्व चैतन्य ज्याप्रमाणे कोळी स्वतःमधून जाळ विस्तारतो आणि फिरून ते स्वतःमध्ये गुंडाळून घेतो त्याचप्रमाणे ईश्वर हा जगत प्रपंच स्वतः बाहेर टाकतो आणि परत स्वतःमध्ये ओढून घेतो जे आपल्याला जडाच्या बंधनातून सोडवतं तेच कर्म नैतिक होय तेच सत्कर्म होय जे ह्याच्या उलट स्वरूपाचं असतं ते अनैतिक किंवा असत्कर्म होय हा जगतप्रपंच अनंत वाटतो कारण यातील प्रत्येक गोष्ट वर्तुळाकार गतीनं चाललेली आहे जिथून ती आलेली आहे तिथेच परत जात आहे वर्तुळाची रेघ जाता जाता फिरून स्वतःलाच येऊन मिळत असते म्हणून इथे या जगात कुठे सुद्धा विश्रांती किंवा शांती नाही आपण ह्या जगरूपी या संसाररूपी वर्तुळातून बाहेर पडलंच पाहिजे मुक्तीच आपलं एकमेव लक्ष होय आपली एकमेव गती होय महाराज जो आत्मा सर्वत्र सर्वव्यापी अणुपरमाणूत ओतप्रोत भरलेला आणि जीवांच्या प्राणांचाही प्राण असल्यानं त्यांच्या अगदी निकट आहे त्याची अनुभूती का होत नाही तुला डोळे आहेत याची तुला जाणीव असते का जेव्हा लोक तुझ्या डोळ्यांबद्दल बोलतात तेव्हा तुला आपल्याला डोळे आहेत याची थोडीशी जाणीव होते किंवा जेव्हा तुझ्या डोळ्यात वाळूचा एखादा कण जातो खोपू लागतो तेव्हाच तुला नीट जाणवतं की आपल्याला डोळे आहेत त्याचप्रमाणे हृदयाच्या अगदी गाभाऱ्यात असणारा हा विश्वव्यापी आत्मा सहजासहजी बोधगम्य होत नाही शास्त्राध्ययन करून किंवा गुरुमुखांनी ऐकूनच त्याची थोडीफार धारणा होते पण जेव्हा संसारातील तीव्र शोकदुःखांच्या कठोर तडाख्यांनी हृदय व्यथित होत जेव्हा स्वजन वियोगाच्या दुःखानं कातर होऊन जीवाला अगदी निराधार वाटू लागत जेव्हा भावी जीवनाच्या अलंघनीय दुर्भेद्य अंधारात प्राण अगदी व्याकुळ होऊन जातात तेव्हाच जीव आत्मदर्शनासाठी तळमळू लागतो म्हणूनच आत्मानुभवाला दुःख सहाय्यक असत पण ह्या दुःखावरून धडा घ्यायला हवा दुःख भोगता भोगता कुत्र्या मांजरांप्रमाणे जी मरतात ती काय माणसं म्हणावीत माणूस तोच की जो या सुखदुःखांच्या दुःखांच्या घात प्रतिघातांनी विचलित होऊनही विवेकबलानं या साऱ्यांना क्षणभंगूर नश्वर जाणून आत्म्यात रत होऊन जातो माणसात आणि अन्य प्राण्यात हाच काय तो फरक वस्तू जितकी जवळ तितकीच तिची जाणीव आपल्याला कमी आत्मा हा जवळात जवळ जवडा आहे त्यामुळेच असंयत चंचल चित्ताच्या जीवाला त्याचा सुगावाही लागत नाही पण मन वशीभूत असलेला शांत जितेंद्रिय आणि विवेकशील जीव बाह्य जगताची उपेक्षा करून आंतरजगतात प्रवेश करतो आणि कालांतराने या आत्म्याच्या महिम्याची उपलब्धी करून घेतो आणि अखेर त्या कैवल्यपदी अधिष्ठित होतो तेव्हाच त्याला आत्मज्ञान लाभतं आणि मीच तो आत्मा आहे तत्वमसी श्वेतक केतो अशा वैदिक महावाक्यांची त्याला प्रत्यक्ष अनुभूती होते आलं ध्यानात होय महाराज पण आत्मज्ञान लाभाचा हा मार्ग दुःख कष्ट वेदना यामधूनच का असावा यापेक्षा ही सृष्टीच उत्पन्न झाली नसती तर बरं झालं असतं आपण सगळेच एकेकाळी ब्रह्मात अभिन्नपणे विद्यमान होतो मग ही सृष्टी निर्माण करण्याची इच्छा तरी ब्रह्माला काय म्हणून झाली आणि या द्वंद्वांच्या आघात प्रत्याघातातून साक्षात ब्रह्मस्वरूप असणाऱ्या जीवाला या जन्म मरण पूर्ण मार्गाने गमनागमन तरी कशाला दारू पिऊन मत्त झालेल्या लोकांना कितीतरी भ्रामक गोष्टी दिसतात भासतात जाणवतात पण नशा उतरली की त्या म्हणजे आपल्या मेंदूचे चाळे होते हे त्यांना उमगत अनाधी पण शांत अशी ही अज्ञानप्रसूत सृष्टी वगैरे तुझी पाहतोस ते सारं आहे तुझ्या नशेच्या अवस्थेत दिसणारं दृश्य तुझी ही नशा उतरली की तुला हे असले प्रश्नच पडणार नाहीत तर काय मग सृष्टी स्थिती प्रलय यापैकी काहीच सत्य नाही नाही कसे रे जोवर तू ही देहबुद्धी पक्की धरून मी मी करतोस तोवर हे सगळं आहेच जेव्हा तू विदेही आत्मरती आत्मक्रीड होशील तेव्हाच मग तुझ्या दृष्टीनं या साऱ्यांमधलं काहीच असणार नाही आणि सृष्टी जन्म मृत्यू आहेत की नाहीत या प्रश्नांनाही तेव्हा काही जागा उरणार नाही तेव्हा तू उद्गारशील क्वगतम केनवानितम कुत्रलिनम इदं जगत इदम मया अधूनैव मयादृष्टम महद अद्भुतं हे जगत कुठं गेलं कुणी नेलं कशात विरून गेलं हे आत्ता आत्ता माझ्या अनुभवाला येत होतं पण ते एकदम नाहीसं होऊन गेलं केवढं आश्चर्य आहे